दिनेश लव्ह स्नेहा दिनेश सी आर पी एफमध्ये नोकरीला होता आणि त्याची पोस्टिंग बांगलादेशच्या सीमेवर होती दोन महिन्यापूर्वी त्याचं नेहासोबत लग्न ठरलं होतं वडील भाऊ आणि वहिनीने ती मुलगी पसंत केली होती ती शिकलेली होती आणि तिचा त्याला फोटो दाखवण्यात आला आणि त्याला ती बघताच पसंत पडली खूप सुंदर होती ती त्यामुळे फोटो बघताच दिनेशने होकार दिला काही दिवसांनी दिनेश आणि नेहाचं लग्न झालं आणि त्या दिवशी त्याची लग्नाची पहिली रात्र म्हणजे सुहागरातच होती त्याचे मित्र आणि बहिणी त्याची खूप मस्करी करत होते आणि दिनेश खूप लाजत होता आणि त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की नुसत्या गप्पा मारत बसू नकोस पहिल्या रात्री अगोदर सुहागरात साजरी कर आणि त्यानंतर मग मारत गप्पा मार तुझ्या बायकोशी असं बोलून त्याने दिनेशला त्याच्या खोलीत ढकलून दिला होता पण दिनेश फार वेगळा स्वभावाचा मुलगा होता रात्र पहिली असली म्हणून काय झालं लगेच काही करावं असं खतर नाही ना ती मला आणि मी तिला अजून नीटसं ओळखत नाही आणि ज्याला आपल्याबद्दल काहीच माहीत नाही आणि आपल्याला देखील त्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नाही त्याच्याशी शरीराचे मिलन तर कसे होईल पण आत्म्याचं मिलन कसं होईल दिनेश त्या खोलीत आला आणि तो बेडवर येऊन नेहाच्या अगदी बाजूला येऊन बसला तो नेहासोबत बोलू लागला तो तिला म्हणाला नेहा कसं वाटलं तुला माझं घर त्याचं आणि नेहाचं कधी जास्त बोलणं झालंच नव्हतं मोळी ते दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते पण नेहा त्यावेळी काहीच बोलली नाही ती शांत बसून राहिली मग ती अवघडलेली आहे हे ओळखून दिनेश थोडा वेळ शांत बसला आणि मग त्याने हळूहळू तिच्या चेहऱ्यासमोरील बाजूला केला हळूहळू चेहऱ्यावरून पदर बाजूला झाला जणू ढगाच्या मागे लपलेला चंद्र समोर आला खरंच नेहा खूप सुंदर होती त्यात रात्रीचा तो मंद प्रकाश तिच्या सुंदरतेत अजूनच भर घालत होता त्याने हळू स्नेहाच्या गालाचं चुंबन घेतलं आणि ती शहारली तो तिच्याशी बोलू लागला तिला खुलवण्यासाठी इकडच्या तिकडच्या गप्पा तर काही तिच्याबद्दल तर काही त्याच्या कामाबद्दल गप्पा मारू लागला त्यानंतर तो गप्पा मारत मारतच तिला घेऊन तसाच झोपला नेहा मात्र वाट बघत होती तो पुढचं काही कधी करतो आता नेहासुद्धा त्याच्याशी थोड्या वेळाने मोकळेपणाने गप्पा मारू लागली ती आता बरीच ओळखायला लागली होती त्याला असं तिला वाटू लागलं पण मग कधी तो बोलायचा तर कधी ती बोलायची मध्येच दोघं बोलता बोलता हसायचे स्पर्श करायचे सगळी रात्र अशीच गप्पा मारण्यात आणि हसण्यात निघून गेली त्या दोघांना कधी झोप लागली हे त्यांना समजलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली आणि दिनेशने घड्याळात बघितलं तर आठ वाजले होते इतक्यात दिनेशच्या थोरल्या बहिणीने आवाज दिला काय जाऊ बाई झालं का नाही अजून झोपून आता तरी या बाहेर अगं रात्र झाली की परत तुझ्या नवऱ्याच्याच कुशीत जायचं आहे असं म्हणत ती हळूस हसत किचनमध्ये निघून गेली नेहा घाई गडबडीत कशी तरी उठली आणि बाहेर जाऊ लागली तर दिनेश मात्र तसाच अंगावर पांघरून घेऊन झोपला त्यानंतर मग तो उठला आणि त्याने त्याचा आवरून घेतलं तो बाहेर जायला निघाला त्याचे मित्र सारखे त्याला फोन करत होते त्यामुळे तर त्यांना भेटायला गेला तिथे गेल्यावर त्याची चेष्टा करू लागले त्यातला एक म्हणू लागला यार सांग ना रात्री काय झालं काय काय केलं तू आणि दिनेश हसून प्रश्न टाळत होता आणि म्हणाला जाऊ दे ना यार तुझं लग्न झालं की सगळंच समजेल तुला मग असंच इकडचे तिकडचे फिरत फिरत त्यांच्या अख्खा दिवस गेला मग पुन्हा रात्र झाली आणि त्या रात्री देखील दिनेश आणि नेहा त्यांच्या खोलीत गप्पाच मारत बसले बराच वेळ ते दोघे एकमेकांशी गप्पा मारत होते आज तरी दिनेश पुढाकार घेऊन काहीतरी करेल असं तिला वाटलं होतं त्यानंतर मग दिनेशने नेहाच्या रेशमी केसात हात घातला आणि तिचे केस कुरवाळा तो तिच्या मांडीवर झोपला तो गालाचं चुंबन घेत होता तो तिच्या कानाला हळूच चावत होता मानेवर किस करत होता नेहा शहारून लाजत तर कधी त्याला मागे ढकलत होती तर कधी त्याला जवळ ओढत होती दोघेही संपूर्ण रात्र असंच एकमेकासोबत खेळत राहिले ती रात्रदेखील अशीच संपली त्या रात्री देखील त्या दोघांची सुहाग रात्र अपूर्णच राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा वहिनींचा आवाज आला बाई उठा तुझे वडील तुला न्यायला आले आहेत असं म्हणत ती निघून गेली हे ऐकून नेहाने दिनेशला हाक मारली आणि उठवत म्हणाली अहो उठा माझे पप्पा आलेत मला न्यायला तुम्ही पण चला आणि पप्पांना भेटून घ्या मग दिनेशी त्याचा आवरून उठला आणि त्याने तिच्या पप्पांना नमस्कार केला मग नेहा तिची बॅग भरून पप्पासोबत तिच्या घरी गेली आणि दिनेश त्याच्या पोस्टिंगवर गेला नेहा घरी गेल्या गेल्या बॅग आपटून तोंड फुगून बसली मग नेहाची बहिणी तिच्या जवळ आली आणि तिचे गाल ओढत म्हणाली काय झालं खूप थकली आहेस का बापूंनी दोन रात्र झोपूनच दिलं नाही वाटतं का त्यांची आठवण येते खूप म्हणून सगळ्या घरातल्यांना सोडून एकटीच बसली आहेस नेहा मात्र काहीच बोलत नव्हती तिच्या बहिणींना काही केलं समजत नव्हतं मग तिने जास्त खोदून खोदून विचारलं काय झालं नंदुबुताई आल्या आल्या तुम्ही एवढ्या नाराज का आहात नेहा रागात म्हणाली वहिनी मम्मी पप्पानी लग्नाच्या आधी मुलाबद्दल काही माहिती काढली नव्हती का तिच्या वहिनीने विचारले का असं काय झालं मग नेहा रडक्या आवाजात म्हणाली अहो वहिनी तो मुलगा तर नपुंसक आहे मर्दच नाही बहिणीने आश्चर्याने मोठे डोळे केले आणि म्हणाली हे कसे शक्य आहे तू हे काय बोलत आहेस त्यानंतर मग नेहाने तिच्या पहिल्या रात्रीची सगळी कहाणी तिच्या वहिनीला सांगितली आणि दोन रात्री दिनेशने त्याचा खरा चेहरा लपवण्यासाठी कसं गप्पा मारण्यात आणि फक्त किसिंग करण्यात घालवले हे सगळंही हकीकत तिने तिच्या वहिनीला सांगितली आणि रडून म्हणाली मला फसवलं आहे मी आता परत तिकडे जाणार नाही ह्या एक तास नेहाची वहिनी तिच्या सासूकडे पळतच सुटली आता ही गोष्ट वनव्यासारखी सगळ्या घरात पसरली नेहाच्या वहिनीने पळत जाऊन ही गोष्ट नेहाच्या आईला सांगितली आणि नेहाच्या आईने रागातच लगेच नेहाच्या पप्पांना सगळं सांगून टाकलं हे आत्ता स्नेहाच्या वडिलांना खूप राग आला ते रागाने लाल झाले त्यांनी मागचा पुढचा विचार न करता थेट दिनेशच्या वडिलांना फोन लावला पलीकडून दिनेशच्या पप्पा म्हणाले हॅलो बोला की रामराव रामराव तर काय रागातच म्हणाले आता काय बोलायला शिल्लक ठेवलं आहे तुम्ही तुम्ही आमची सरळ सरळ फसवणूक केली एवढा गाजावाजा करून मी सगळ्या समाजासमोर मोठ्या थाटात माझ्या मुलीचे लग्न तुमच्या मुलासोबत करून दिले आणि तुम्ही फसवलेत आम्हाला मी तर तुम्हाला खूप चांगला आणि सज्जन माणूस समजत होतो तुम्ही तर सरळ सरळ धोका दिलात आम्हाला पण मी सोडणार नाही हां तुम्हाला दिनेशचे पप्पा रागात म्हणाले अहो रामराव झालं तरी काय काहीतरी सांगा आणि काय फसवणूक केली आम्ही तुम्ही जे सांगितलं जसं सांगितलं तसं लग्न केलं ना मग एवढं करून फसवणूक हा शब्द आलाच कुठून नेहाचे पप्पा रागात म्हणाले अहो फसवणूकच केली तुम्ही आमची तुम्ही लग्न अगोदर का नाही सांगितलं की तुमचा मुलगा नपुंसक आहे ते हे ऐकून तर दिनेशच्या पप्पांचा रागाचा पारा चढला होता ते रागाने लालबुंद होऊन म्हणाले नपुंसक आणि माझा मुलगा हे काय वेड्यासारखं बडबडत आहे वेडबीड लागलं आहे की काय तुम्हाला का सकाळी सकाळी जास्त घेतली आहे तुम्ही माझा मुलगा नपुंसक आहे आणि एवढ्या वर्षात मला समजलं नाही असं कसं होईल काहीही चुकीचं आणि खोटं बोलू नका नेहाचे पप्पा म्हणाले खोटं तर तुम्ही बोलताय कारण तुम्ही धोका दिला आहे आम्हाला तुमचा मुलगा नपुंसक आहे आणि हे माहीत असून देखील तुम्ही तुमच्या मुलाला माझ्या मुलीच्या गळ्यात बांधला हे तुम्ही चांगलं नाही केलं बरं का याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि घटस्फोट घेणार लगेच असं बोलत त्यांनी फोन ठेवून दिला इकडे मात्र रागात दिनेशच्या पप्पांनी दिनेशच्या मम्मीला हाक मारली सुवर्णा जरा इकडे ये मी काय सांगतो ते नीट ऐक दिनेशची मम्मी हातातली भांडी धुता धुता तशीच आली आणि म्हणाली हो बोला की काय सकाळी सकाळी एवढा त्रागा करताय ते म्हणाले त्रागा करू नाही तर काय करू नेहाचे पप्पा म्हणतायत की आपला मुलगा नपुंसक आहे काय ऐकते मी हे दिनेशची मम्मी रागात म्हणाली काहीतरीच काय बोलत आहे आपला मुलगा नपुंसक आहे कोण आहे हे सगळं खोटं आहे हे दिनेशचे पप्पा म्हणाले नेहाचे पप्पा असं म्हणतात अजून कोण बोलणार पण नेहांच्या पप्पांना ही गोष्ट सांगितलीच कोणी नेहानेच सांगितली असणार कारण आपला नवरा मर्द नाही हे फक्त बायकोशिवाय दुसऱ्या कोणालाच नाही कळत दिनेश काही वेगळं वागलं असेल ना तिला पण काहीतरी असं जाणवलं असणार ना की ज्यामुळे तिने तिच्या वडिलांनाही सांगितलं की दिनेश नपुंसक आहे जरा माहिती काढा की नक्की भानगड काय आहे नक्की चूक आपल्या दिवट्याचीच असणार थोड्या वेळ विचार करत ती किचनमध्ये गेली आणि तिने हे सगळं तिच्या सुनेला सांगितलं दिनेशच्या वहिनीला हे ऐकून धक्काच बसला तरी पण तिने तिच्या सासूला धीर देत सांगितले तुम्ही काळजी करू नका मी दिनेश भाऊजींना बोलून बघते असं म्हणून तिने दिनेशला फोन लावला तिकडे दिनेशच्या यु यू, युनिटमध्ये फोन वाजला एक फौजीने फोन घेतला हां बोला कोण पाहिजे दिनेश वहिनी म्हणाली मी दिनेशची वहिनी बोलते जरा दिनेशला बोलवता का मला बोलायचं आहे तिकडून आवाज आला ठीक आहे थोड्या वेळ वाट बघा मी बोलवतो असं म्हणून ती व्यक्ती दिनेशला बोलवायला निघून गेली थोड्याच वेळात दिनेश आला त्याने फोन उचलला आणि म्हणाला हॅलो वहिनी नमस्कार बोला कसे आहात वहिनी तक्रार करत म्हणाल्या भाऊजी हे सगळं आम्ही काय ऐकतो आहे तुम्ही असं के का केलं दिनेशला काहीच कळत नव्हतं काय झालं आहे वहिनी मला काहीच समजत नाही तुम्हाला काय बोलायचं आहे मग वहिनीने त्याला सगळा किस्सा सांगितला आणि म्हणाली सगळेजण तुम्हाला नामार्ध समजत आहेत ज्या आरती तुमच्या सुहागरात दिवशी काहीच घडलं नाही त्या त्याआरती नेहा असं सांगत गेली होती आता ती परत येणार नाही दिनेश रागाने लाल झाला आणि रागात म्हणाला खरंच वहिनी माझंच चुकलं चांगल्याची तर दुनियाच राहिली नाही तुम्हाला तर माझा स्वभाव माहीतच आहे मी माझ्या स्वभावानुसारच वागलो होतो मला घाई करायची नव्हती पण आता वाटतं की मला माझ्या स्वभावातच बदल करून घ्यायला लागेल वहिनी मम्मी आणि पप्पांना सांगा की काही काळजी करू नका थोडे दिवस थांबा मग मी त्यानंतर तुम्ही जसं म्हणाल तसं करतो असं म्हणत त्याने फोन ठेवला आणि काही दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज केला दिनेशला सुट्टी मिळाली आणि तो घरी आला घरी आल्यावर त्याचे आईवडील त्याच्यावर खूप नाराज होते त्याच्या अशा वागण्याने पाहुण्यात त्याची इज्जत गेली होती त्यामुळे ते त्याच्यापासून थोडे लांबच राहत होते बहिणी काम करत होती दिनेश किचनमध्ये गेला आणि वहिनीला म्हणाला वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका मी हे जेही घडलं आहे ते सगळं व्यवस्थित करेल आता मी नेहाला आणि तिच्या घरच्यांना दाखवून देतो की मी मर्द आहे की नाही बघा ती स्वतःच येईल माझ्या मागे मागे मी सुद्धा मम्मी पप्पांचा मुलगा आहे आता मी आजच माझ्या सासरी जातो आहे असं म्हणून त्याने बॅग उचलली आणि तो नेहाच्या घरी गेला त्यानं बेल वाजवली दारनेहाच्या वहिनीने उघडलं आणि दिश दिनेशला असं दारात पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली पण काहीच बोलली नाही तिने त्याला इशाऱ्यानेच आत बोलवले आणि त्याला एक वेगळी खोली दिली तिथे जाऊन दिनेशने त्याची बॅग ठेवली जावई पहिल्यांदा घरी आला होता पण दिनेशला तिथं बोलणारं कोणीच नव्हतं सगळे त्याच्यावर नाराज होते नपुंसक ना जावे त्यामुळे त्याची किंमत काहीच नव्हती मुलगीच नाराज होती त्याच्यावर मग बाकींच्या चित्र काय आणि त्याची पार बदनामी करून टाकली होती तिने दिनेश पण गुपगुमान बसून राहिला काही वेळाने जेवण झालं त्यांना थोडंसं जेवण केलं आणि पुन्हा गप्प बसून राहिला एक दोन वेळा नेहा आली तिने त्याला पाणी दिलं आणि निघून गेली मग हळूहळू संध्याकाळ झाली संध्याकाळची रात्र होऊ लागली रात्रीचे जेवण घेऊन नेहाची वहिनी दिनेशच्या खोलीत आली नेहा, खोली नेहा येतच नव्हती आणि वहिनी म्हणाली जेवण आहे टेबलावर जेवून घ्या पण ती पुढं जाऊ लागली तेवढ्यात दिनेश त्याच्या ते जागेवरून उठला आणि म्हणाला वहिनी मी इथं जेवायला आलो नाही फक्त आज रात्री नेहाला या खोलीत पाठवून द्या काहीही करून आजची रात्र ती इथे माझ्यासोबत राहील आणि उद्यापासून जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं करा असं म्हणून दिनेशने पाण्याचा ग्लास उचलला आणि पाणी पिऊन तो बेडवर गेला थोड्याच वेळात नेहा त्या खोलीत आली आणि आत येताच तिने दरवाजा आतून बंद करून घेतला ती पुढे आली आणि दिनेशच्या शेजारी येऊन बेडवर बसली त्याने एकदा तिला खालून वरपर्यंत रोखून बघितलं ती तशीच बसली होती तिला वाटलं आताही तो असाच गप्पा मारून वेळ मारून येईल आणि त्याने काही न बोलता तिला कळायच्या आतच त्याने तिला ता सरळ पकडली आणि मिठीत घेत बेडवर हळू झोपवली तिच्या तोंडात तोंड घातलं मग त्याने हळूहळू तिचे सगळे कपडे उतरवले आणि त्याने स्वतःचे कपडे देखील काढले ती काही बोलणार इतक्यातच त्याने तिला अडवली आणि म्हणाला आता अजिबात बोलू नकोस मग त्याने त्याचे ओठ नेहाच्या ओठावर ठेवत तो तिचा रसपान करू लागला हळूहळू त्यांचं प्रेम पुढे सरकू लागलं हळूहळू सगळ्या सीमा तुटू लागल्या आणि दिनेश नेहासोबत प्रणय क्रीडा करू लागला आता त्याची गती वाढू लागली त्याबरोबर नेहाचा ओरडण्याचा आवाज देखील येऊ लागला पण दिनेश तिला जुमानता त्याची गती वाढवत होता रात्र जशी जशी पुढे सरकत होती तशी तशी दिनेश त्याची गती वाढवत होता ती त्याला सांगत होती की जरा हळू पण नेहाचं तो काहीच ऐकत नव्हता आणि आखी रात्र सरली रात्रभर नेहा ओरडत होती रात्रभर दिनेशने तिच्यासोबत ती तीन प्रणय क्रीडा केली त्यानं तिला संपूर्णपणे निथळून काढली दिनेशने नेहाला जाणीव करून दिली की खराखुरा मर्द कसा असतो पहाटेचे पाच वाजायला आले होते आणि तिला की आता समजलं होतं की आपण किती चुकीचे समजले नवऱ्याला मग तो तिला म्हणाला आता कळलं ना तुला का अजून देखील तुझ्या मनात माझ्या मर्दांगिनीवर जरा देखील संशय असेल तर घरी ये आपल्या मी पण निवांत सुट्टी घेऊन आलो आहे माझे मित्र अगदी बरोबर बोलत होते सुहागरात्रीला सुहागरातच करायला हवंय मी मात्र सभ्यपणे वागलो आणि तुझ्याशी नुसत्या गप्पा मारल्या तुला कम्फर्टेबल वाटावं म्हणून पण माझी चूक झाली पण आता ही चूक पुन्हा नाही होणार आणि ती खूप लाजत होती आणि म्हणाली चुकलं माझं मला तुम्ही काहीच केलं नाही आणि मग मला वाटलं आणि ती हसायला लागली तुला काही करायची इच्छा होती तर मला सांगायचं सा। गावभर बोंबा मारायची काय गरज होती मी राहिलो असतो अजून तुझ्यासाठी म्हणे घरी नाही येणार परत म्हणून तुझी मम्मी पप्पांनी आणि तुला दाखवायला आलो होतो की मी नक्की कोण आहे आता जा आणि सगळ्यांना सांग की माझा नवरा खरंच मर्द आहे असं बोलून तो बाथरूममध्ये निघून गेला आणि ती खूप लाजून हसायला लागली सकाळ झाली नेहा खूप आनंदात होती झोप कसलीच लागून दिली नव्हती त्याने तिला तरीही तिचा चेहरा मात्र खुल्ला होता ती खूपच आनंदात होती ती खुशीत धावतच तिच्या वहिनीजवळ गेली आणि तिच्या गळ्यात पडून तिला रात्रीची सगळी कहाणी ऐकवली तिने सांगितलं वहिनी माझंच चुकलं आणि मग वहिनीने ही गोष्ट तिच्या सासूला सांगितली खरंच की काय असं म्हणून तिच्या आईलाही फार आनंद झाला ती आपला जावे नपन सुख नाही मग तिची सासू पळतच रामरावांकडे गेली रामरावांनाही ऐकून फार आनंद झाला की आपला जावे नामर्द नाही एक छोट्याशा गैरसमजामुळे एवढं सगळं रामायण घडलं होतं मग रामराव म्हणाले की मी दिनेशच्या वडिलांना उगाच बोलू मला त्यांची माफी मागितली पाहिजे माझा जावई चांगलाच आहे तो मर्द आहे आणि मग आता काल कुणीही त्याला न विचारणारे आज दिनेशच्या मागे पुढे करत होते सगळे त्याला काय आवं हो, काय नको हे विचारत होते जावयाचा मान वाढला होता आणि मग दिनेश त्याची भरू लागला आणि म्हणाला मी निघतो आणि तिची वहिनी पुढे म्हणाली कुठे निघालात जेवण तर करा दिनेश म्हणाला नाही आता मी माझ्या घरी जाणार आहे आणि तिची इच्छा असेल तर तिला पाठवा नाही तर घ्या ठेवून तुम्हाला जे करायचे आहे ते करा आता अख्खं घर आनंदात होतं आणि आता नेहासुद्धा स्वतःची बॅग भरू लागली तिची वहिनी म्हणाली नंदूबाई तुम्ही कुठे निघालात तुम्ही जाणार नव्हता ना आणि तुम्ही थांबताय ना पप्पा सोडतील तुम्हाला तेव्हा नेहा म्हणाली आत्ता अजिबात नाही थांबणार तोपर्यंत दिनेश गाडीत बसलासुद्धा आणि नेहा साडी सावरत आणि बॅग घेऊन पळतच गाडीत जाऊन त्याच्या शेजारी बसली आणि दिनेशने हसतच गाडी स्टार्ट केली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद